नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी। आज आपण मायक्रोप्रोसेसर 8085 चा ॲड्रेसिंग मोड्स पाहणार आहोत। ॲड्रेसिंग मोड्स म्हणजे काय, ॲड्रेसिंग मोडचे प्रकार कोणते आणि त्या प्रकारांची आपण माहिती घेणार आहोत। प्रत्येक प्रकाराची आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत। आणि ॲड्रेसिंग मोडची माहिती घेण्यापूर्वी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ते पण आपण पाहणार आहोत। तर आपण आज पाहू मायक्रोप्रोसेसर 8085 चे ॲड्रेसिंग मोड्स। आता ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजावून घेऊ। ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, तर मायक्रोप्रोसेसर जो डेटा घेतो, जो डेटा ॲक्सेस करतो, स्वीकारतो, त्या घेण्याच्या पद्धतीवरून ॲड्रेसिंग मोडचे प्रकार पडलेले आहेत। ॲक्सेस मेथड ऑफ डाटा ऑर इन्स्ट्रक्शन, म्हणजे इन्स्ट्रक्शन किंवा डाटा जो मायक्रोप्रोसेसरला आपण देतो किंवा घेतो, मायक्रोप्रोसेसर घेतो, त्या पद्धतीचे जे प्रकार आहेत त्या प्रकारावरून ॲड्रेसिंग मोडचे प्रकार पडलेले आहेत। तर ॲड्रेसिंग मोडचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण ॲड्रेसिंग मोडची माहिती घेण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे, प्राथमिक गोष्टींची आवश्यकता आहे, ते आपण पाहू। बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत, कारण की या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण त्या घेत पाहिलेल्या आहेत, तरी आपण ते पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करू, म्हणजे आपल्याला काय होईल तर ॲड्रेसिंग मोड समजून घेणं सोपं जाईल। तर डाटा, पहिल्यांदा आपण डाटा म्हणजे काय ते पाहू। डाटा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तर डाटा म्हणजे काय असतो, एक डाटा म्हणजे एक नंबर असतो। कोणता नंबर असतो, तर बायनरी नंबर असतो। मायक्रोप्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला काय कळतं, तर फक्त नंबर्स कळतात, त्याला अल्फाबेट्स कळत नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अक्षरं कळत नाहीत, शब्द कळत नाहीत, त्याला फक्त नंबर्स कळत नाहीत, फक्त बायनरी नंबर्स कळतात। 1 आणि 0 या दोन बायनरी नंबर्सच्या साह्याने मायक्रोप्रोसेसर काय किंवा कॉम्प्युटर काय करतो, काम करतो। मग डाटा म्हणजे नंबर आहे, तर मग बायनरी नंबर आहे, परंतु आपण ज्यावेळेस मायक्रोप्रोसेसरला आपण ज्यावेळेस एखादा प्रोग्राम करतो किंवा डाटा इनपुट देतो, तो आपण हेक्साडेसिमलमध्ये देतो असं म्हणतो। मग ते कसं काय, तर मायक्रोप्रोसेसरचा जो 8-bit डाटा आहे तो 8 digit असतो, 8-digit बायनरी नंबरमध्ये असतो। 8 अंकी संख्या जी बायनरीची आहे त्याला आपण काय म्हणतो, 8-bit डाटा बायनरीचा। हा 8-bit डाटा हेक्साडेसिमलमध्ये जर का कन्वर्ट केला, तर त्याच्यात 2 decimal नंबर्स होतात, दोन डिजिटचा हेक्साडेसिमल नंबर तयार होतो। 2 digitचा जर का हा हेक्साडेसिमल नंबर तयार झाला, तर काय तो हेक्साडेसिमल नंबर आहे। आपण काय केलं, बायनरी नंबरचं कशात रूपांतर केलं, हेक्साडेसिमल नंबरमध्ये रूपांतर केलं। म्हणजे आपण जी माहिती देतोय ती बायनरीमध्ये देतोय, पण आपण ज्यावेळेस प्रोग्राम लिहितोय त्यावेळेस ती कशामध्ये लिहितोय, तर हेक्साडेसिमल नंबर आपण त्यामध्ये वापरणार आहे, कारण की ते कमी जागेत बसणार आहेत, म्हणून आपण काय वापरलं आहे, हेक्साडेसिमल नंबर वापरला। आपलं माहिती आहे इंट्रोडक्शन, मायक्रोप्रोसेसरचा इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्साडेसिमल नंबर का वापरले ते आपण समजून घेतलेलं आहे। आता डाटा म्हणजे नंबर आहे, ह्या तुमच्या लक्षात आलं। डाटा किती प्रकारचा आहे, तर 8-bit डाटा आणि 16-bit डाटा। 16-bit डाटा म्हणजे काय, तर 16 binary bits आहेत, 16 digitचा बायनरी नंबर, त्याला आपण काय म्हणतो, 16-bit डाटा म्हणतो। तो हेक्साडेसिमलमध्ये जर का आपण कन्वर्ट केला, तर 4 bits मिळून एक हेक्साडेसिमलचं बीट होतं, म्हणजे एकूण काय होतात, 4 bits होतात। हे 16-bit काय होतं, 4 digitचं काय होतं, हेक्साडेसिमल नंबर तयार होतं। म्हणजे 8-bit जर का डाटा असेल, तर तो हेक्साडेसिमलमध्ये किती होतं, 2 digitचा होतं। आणि 16-bit जर का डाटा असेल, तर तो किती बीटचा होतं, किती डिजिटचा होतं, 4 digitचा होतं। 16-bit डाटा 4 digitचा होतं हेक्साडेसिमलमध्ये, आणि 8-bit 2 digitमध्ये, हे आपल्याला माहीत आहे। आता डाटा म्हणजे आपण नंबर समजून घेतलेलं आहे, पण जो नंबर असतो, तर कोणते नंबर जातात, तर 00 ते FF पर्यंत, म्हणजे डाटा 8-bit 00 ते FF, हेक्साडेसिमल नंबर तुम्हाला माहीत आहेत, 0 ते FF बेसिक नंबर्स आहेत। मग ह्या बेसिक नंबर्सपासून जे तयार झालेले नंबर्स आहेत, 00 to FF, ह्या डाटा, हे नंबर्स म्हणजे काय असतो, डाटा असतो 8-bit डाटा। 16-bit डाटा काय असतो, तर 4 digitचे हेक्साडेसिमल नंबर, म्हणजे 0000 हे 4 0 ते FFFF, 4 वेळा F, हे जे ह्यामधला जो डाटा आहे, हा जो डाटा आहे तो हा सगळा काय होऊ शकतो, तो 16-bit डाटा होऊ शकतो। म्हणजे डाटा म्हणजे काय आहे, नंबर्सच आहेत। आपण ते हेक्साडेसिमलमध्ये आपण ज्या प्रोग्रॅमिंग करताना लिहितो, आणि प्रत्यक्षात जाताना मायक्रोप्रोसेसरला बायनरीमध्ये जातो। म्हणजे डाटा म्हणजे काय, नंबर आहे, हे एक लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट आता पाहू आपण प्रोग्राम म्हणजे काय। साध्या गोष्टी आहेत, हे आपल्याला जर का माहीत असतं, तर आपल्याला ॲड्रेसिंग मोड समजून घेणं सोपं जाईल। प्रोग्राम म्हणजे काय, तर प्रोग्राम म्हणजे काय असतो, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे इन्स्ट्रक्शनचा जो सेट असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्राम म्हणतो।
मग त्या इन्स्ट्रक्शनच्या सेटमध्ये काय असतं? तर डाटा आपण स्टोअर केलेला असतो, मग डाटा कुठं स्टोअर करायचं सांगितलं असतं, किंवा डाटा त्याच्यामध्ये असतो प्रोग्राममध्ये, पुन्हा त्या डाटावर किंवा प्रोग्रामवर किंवा प्रोसेस कोणती करायची किंवा ऑपरेशन कोणते करायचे त्या इन्स्ट्रक्शन्स त्या प्रोग्राममध्ये असतात. म्हणजे प्रोग्राम म्हणजे काय असतो? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो, म्हणजे इन्स्ट्रक्शनचा सेट असतो एक. आणि त्या सेटमध्येच काय होतं, तर त्यात डाटा पण असतो आणि प्रोग्राम करण्यासाठी जो डाटा लागतो तो डाटा पण असतो, आणि त्या ऑपरेशन कोणते करायचे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात, त्याच्यामध्ये ऑपरेशन सुद्धा असतात. म्हणजे प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, हे तुम्हाला माहीत आहे. नंतर स्टोअर, डाटा आपण स्टोअर कुठं करतो? तर डाटा रजिस्टरमध्ये स्टोअर करतो. मायक्रोप्रोसेसरमध्ये 7 रजिस्टर्स आपण प्रोग्रामर वापरतो. कोणते? BC, DE, HL आणि ॲक्युम्युलेटर. प्रोग्रामरला वापरण्यासाठी हे 7 रजिस्टर्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, जनरल पर्पज रजिस्टर म्हणतो. हे जनरल पर्पज रजिस्टर आणि मेमरी लोकेशन्स, म्हणजे मेमरी लोकेशन्स किती आहेत, 0000 ते FFFF एवढे मेमरी लोकेशन्स आहेत, आणि एवढ्या मेमरी लोकेशनवर आपण काय करू शकतो, डाटा स्टोअर करतो. हे काय झाले, ॲड्रेस झाले, मेमरीचा ॲड्रेस. या लोकेशनवर डाटा आपण स्टोअर करतो. किती बीटचा डाटा स्टोअर करतो? 8 बीटचा डाटा स्टोअर करतो. हा डाटा झाला आणि हे मेमरी लोकेशनचा ॲड्रेस झाले. मेमरी लोकेशन्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मेमरीचा ॲड्रेस म्हणतो. नंतर हे जे बाकीचे 7 रजिस्टर आहेत, ॲक्युम्युलेटर, BC, DE आणि HL, हे जे 7 रजिस्टर आहेत, हे किती आहेत, 8 बीटचे रजिस्टर आहेत. त्याच्यामध्ये पण आपण डाटा स्टोअर करतो. म्हणजे कुठं डाटा स्टोअर करतो? एक रजिस्टरमध्ये डाटा स्टोअर करतो, आणि मेमरी ॲड्रेसमध्ये लोकेशनवर आपण काय करतो, डाटा स्टोअर करतो. म्हणजे आपण या ठिकाणी आपण डाटा स्टोअर करतो, इतर ठिकाणी आपण डाटा कुठं स्टोअर करत नाही. किंवा स्टॅक पॉइंटरमध्ये आपण 16 बीटचा डाटासुद्धा आपण स्टोअर करू शकतो. हे झाले डाटा आपण कुठं स्टोअर करतो ते आपण पाहिलं. नंतर आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ इन्स्ट्रक्शन सेट पाहिले, म्हणजे डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन सेट, अरिथमॅटिक ऑपरेशन इन्स्ट्रक्शन सेट, लॉजिक ऑपरेशन इन्स्ट्रक्शन सेट, नंतर ब्रँच ऑपरेशन अँड बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन सेट आपण पाहिले. म्हणजे असे 4 प्रकारचे इन्स्ट्रक्शन सेट आपण पाहिलेत. आता ॲड्रेसिंग मोडची माहिती घेण्यासाठी आपल्याला डाटा म्हणजे काय माहीत पाहिजे, प्रोग्राम म्हणजे काय माहीत पाहिजे, नंतर आपण काय पाहिलं, तर रजिस्टर कुठं स्टोअर केला जातो ते आपण पाहिलं, आणि चौथं काय पाहिलं आपण, तर ॲड्रेस कुठं, सॉरी, इन्स्ट्रक्शन सेटचे इन्स्ट्रक्शन्स आपण पाहिले. 5-4 प्रकारच्या इन्स्ट्रक्शन सेट्स आपण पाहिले, त्याची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या गोष्टी जर का तुम्हाला माहीत असतील तर ॲड्रेसिंग मोड समजून घेणं सोपं जाईल. तर आता आपण जाऊया ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, तर डाटा ॲक्सेस करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावरून काय पडलेलं आहे, ॲड्रेसिंग मोडचे प्रकार पडलेले आहेत. तर आता प्रकार पाहू आपण, प्रत्येक प्रकाराचे काय पाहू, माहिती घेऊ आपण. तर एकूण ॲड्रेसिंग मोडचे 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारातला पहिला प्रकार काय, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. दुसरा आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. तिसरा आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. चौथा आहे रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि इम्प्लिसिटी ॲड्रेसिंग मोड. आपण डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असेही म्हणतात. याला काय म्हटलं आपण, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडसुद्धा म्हणतो. म्हणजे असे एकूण किती, 5 प्रकार आहेत. आता डाटा ॲक्सेस करण्याच्या पद्धती 5 आहेत, तर आता एक एक प्रकार आपण पाहू. पहिला प्रकार इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या इन्स्ट्रक्शनमध्ये जो काही इमिजिएट, म्हणजे तात्काळ आपण जो काही डाटा इनपुट म्हणून मायक्रोप्रोसेसरला देणार आहे, त्या डाटाचा उल्लेख इन्स्ट्रक्शनमध्ये असतो. म्हणजे आपण जर का उदाहरणार्थ पाहिलं तर MVIA 15H म्हणजे मूव्ह इमिजिएट डाटा इन ॲक्युम्युलेटर, 15H म्हणजे हा डाटा आहे, 15 हा काय डाटा आहे, हेक्साडेसिमल डाटा, एच म्हणजे हेक्साडेसिमल, म्हणजे हा तात्काळ आपण ॲक्युम्युलेटरमध्ये हा डाटा आपण इनपुट म्हणून देणार आहोत, ह्या डाटाचा उल्लेख या इन्स्ट्रक्शनमध्येच असतो. म्हणजे या इमिडिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये जो काय आपण डाटा देणार आहे इनपुटला, त्या डाटाचा त्यात उल्लेख असतो, तात्काळ आपण जो डाटा देतो. तसंच दुसरी इन्स्ट्रक्शन, ही झाली 8 बीटचा डाटा आपण इनपुट देतो, त्यावेळेस 16 बीटचा डाटासुद्धा आपल्याला इनपुट म्हणून देता येतो. कुठला आहे, LXID म्हणजे काय, लोड इमिजिएट DE पेअर. डी म्हणजे काय, DE पेअर, लोड इमिजिएट DE पेअर 8000, म्हणजे DE पेअरमध्ये 8000
हा डाटा 16 बिटचा डाटा काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे डी पी आर मध्ये आणि ई पी आर मध्ये मिळून, दोन्ही मिळून काय झाले 8 डाटा 16 झाले. म्हणजे ह्या आपण इन्स्ट्रक्शन्स आपण पाहिलेले आहेत डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमध्ये, आपण काय पाहिलेले आहेत. तर ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे, तर जो आपण इनपुट डाटा देणार आहे तो डाटा या इन्स्ट्रक्शनमध्ये उल्लेख केलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. इमिडिएट तात्काळ त्यात आपण जो डाटा भरणार आहे तो डाटा त्या इन्स्ट्रक्शनमध्येच असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. उदाहरणार्थ एम व्ही आय ए म्हणजे आज 15 नंबर आहे, तो 15 नंबर आपल्याला कुठं स्टोअर करायचा आहे, तर या ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करायचा आहे, इमिडिएट मूव इन ॲक्युम्युलेटर. तसंच ॲड इमिडिएट म्हणजे काय, तर ॲक्युम्युलेटरमधला डाटा आणि इनपुट केलेला डाटा या दोन्हींची काय करायची, बेरीज करायची तात्काळ. ही डायरेक्ट आपण इनपुट दिलं म्हणजे हा जो ॲड इमिडिएट म्हटलेला आहे, हा जो इनपुट डाटा आहे तो या इन्स्ट्रक्शनमध्ये आलेला आहे. म्हणजे अशा ज्या इन्स्ट्रक्शन आहेत, ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये इनपुट डाटाचा उल्लेख असतो त्याला आपण काय म्हणतो इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. पण त्यामध्ये ॲड्रेस कुठं दर्शवलेला आहे का, तर ॲड्रेस नाही दर्शवला, काय असतो डाटा असतो. हे झालं इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. नंतर रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. रेजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, तर रेजिस्टर टू रेजिस्टर म्हणजे डाटा रेजिस्टरमधूनच घेणार आहे आणि डाटा रेजिस्टरमध्येच ठेवणार आहे. म्हणजे बीमधून डाटा घेणार तो ईमध्ये ठेवणार, किंवा ईमधून डाटा घेणार एचमध्ये ठेवणार, किंवा बीमधून डाटा घेणार ॲक्युम्युलेटरमध्ये ठेवणार, किंवा ॲक्युम्युलेटरमधला रेजिस्टरमध्ये ठेवणार. म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशन म्हणजे पुरवठा करणारं आणि स्वीकारणारं जाणारं दोन्ही ठिकाण काय आहे, सोर्स आणि डेस्टिनेशन रेजिस्टरच आहे, दुसरीकडे कुठं डाटा जात नाही, त्याला आपण काय म्हणतो रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. पण यामध्ये सुद्धा ॲड्रेस दर्शवलेला आहे का, तर नाही. रेजिस्टरमध्ये डाटा स्टोअर करण्यासाठी ॲड्रेसची आवश्यकता नसते, तर यामध्येही डाटा नाही. म्हणजे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि रेजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये डाटा ॲड्रेसचा उल्लेख केलेला नाही. इमिडिएटमध्ये काय केलं होतं आपण, तर इनपुट डाटाचा उल्लेख आहे, आणि या रेजिस्टरमध्ये काय आहे, तर डाटाचा उल्लेख नाही आहे. परंतु यात काय आहे उल्लेख, तर कुठल्या रेजिस्टरमधून कुठल्या रेजिस्टरमध्ये माहिती आपण ट्रान्सफर करणार आहे तो उल्लेख केलेला आहे. म्हणजे डाटा ट्रान्सफर करतो तो कुठं करतो, फक्त रेजिस्टर टू रेजिस्टर ट्रान्सफर करतो, त्याला काय म्हटलेलं आहे रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. म्हणजे एका रेजिस्टरमधून दुसऱ्या रेजिस्टरमध्ये आपण माहिती शिफ्ट करतो त्याला काय म्हणतो आपण रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. या ठिकाणी ॲड्रेसची आवश्यकता नाही. म्हणजे आपण दोन्हीसुद्धा आपण काय पाहिलं ॲड्रेसिंग मोड पाहिले, इमिजिएट ॲड्रेसिंग मोडमध्ये सुद्धा काय पाहिलं आपण, तर याच्यामध्ये ॲड्रेसची गरज नाही. नंतर रेजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये सुद्धा ॲड्रेसची आवश्यकता नाही आहे. इमिडिएटमध्ये डाटाच त्या इन्स्ट्रक्शनमध्ये असतो आणि रेजिस्टर ॲड्रेसिंग मोडमध्ये रेजिस्टर टू रेजिस्टरच माहिती फक्त काय होते ट्रान्सफर होते, एका रेजिस्टरमधून दुसऱ्या रेजिस्टरमध्ये डाटा ट्रान्सफर केला जातो, त्याला आपण काय म्हणतो रेजिस्टर ॲड्रेसिंग मोड. हे दोन प्रकार आपण पाहिले. आता तिसरा प्रकार पाहूया आपण, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, तर डायरेक्ट ॲड्रेस दिलेला असतो, म्हणजे डायरेक्ट ॲड्रेस पुरवलेला असतो. कशामध्ये पुरवलेला असतो, तर इन्स्ट्रक्शनमध्ये पुरवला असतो. म्हणजे आपण जर काही ही इन्स्ट्रक्शन पाहिली LDA 8000H, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे लोड ॲक्युम्युलेटर. म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला डाटा कुठं लोड करायचा आहे, तर 8000 या ॲड्रेसवर लोड करायचा आहे. म्हणजे 8 ॲक्युम्युलेटरमधला डाटा 8000 या ॲड्रेसवर काय करणार आपण, सॉरी LDA 8000 म्हणजे लोड ॲक्युम्युलेटर, म्हणजे 8000 या ॲड्रेसवरचा डाटा, 8000 या ॲड्रेसवर या लोकेशनवरचा डाटा 8 बिट्सचा आहे, तो कुठं आपण स्टोअर करणार आहे ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करणार आहे. याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे, तर या LDA 8000H मध्ये 8000 हे काय दर्शवते, तर ॲड्रेस दर्शवते. म्हणजे या इन्स्ट्रक्शनमध्ये 8000 ॲड्रेस प्रोव्हाइड केलेला आहे, पुरवलेला आहे. तसंच STA 8000 म्हणजे काय, 8000 म्हणजे काय, स्टोअर ॲक्युम्युलेटर डाटा. म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये जो काही डाटा आहे तो कुठं स्टोअर करायचा आहे, तर या दिलेल्या ॲड्रेसवर काय करायचा, स्टोअर करायचा आहे. म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला डाटा कुठं जाणार आहे, तर या दिलेल्या ॲड्रेस म्हणजे 8000 या ॲड्रेसच्या लोकेशनवर तो काय होणार, डाटा स्टोअर होणार आहे. म्हणजे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, तर इन्स्ट्रक्शनमध्येच काय केलेलं असते, ॲड्रेस पुरवलेला असतो. म्हणजे या इन्स्ट्रक्शनमध्ये मात्र ॲड्रेस आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि हा ॲड्रेस त्या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेला असतो, म्हणून याला काय म्हटलं आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इन्स्ट्रक्शनमध्येच ॲड्रेस आहे म्हणून याला काय म्हटलं आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. या इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस आहे, या पण इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस आहे. हे झालं तिसरा ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता चौथा जो प्रकार आहे, तर रेजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. रेजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, या ॲड्रेसिंग मोडला आपण इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड असंही म्हणतो.
या ऍड्रेसिंग मोडचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ऍड्रेसिंग मोडमध्ये ऍड्रेस दिलेला नसतो, या ऍड्रेसिंग मोडमध्ये ऍड्रेस दिलेला नसतो, परंतु त्या इन्स्ट्रक्शनसाठी लागणारा ऍड्रेस पेअरमध्ये स्टोअर केला असतो. पेअर कोणते आहे, तर मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये कोणत्या पेअर आहेत, तर बी सी पेअर, डी पेअर आणि एच एल पेअर, या तीन पेअर आहेत. या तीन पेअरमध्ये काय करू शकतो, आपण डाटा स्टोअर करू शकतो. तीन पेअरमध्ये 16 bits आपण डाटा स्टोअर करू शकतो. या तीनच पेअर होऊ शकतात. म्हणजेच काय, तर रजिस्टर ऍड्रेसिंग, रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडमध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस दिलेला नाही. उदाहरणार्थ एल डी ए एक्स डी म्हणजे लोड ॲक्युम्युलेटर, डी पेअर म्हणजे काय उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये, तर ॲक्युम्युलेटर लोड करायचं म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये माहिती भरायची, लोड ॲक्युम्युलेटर कुठून भरायची, तर डीई पेअर. एक्स म्हणजे काय, पेअर, डी म्हणजे काय, डीई पेअर. डीई पेअरमध्ये जो काय ॲड्रेस लोकेट केला आहे, दिलेला आहे, त्या ॲड्रेसवरून जो पॉईंट केला आहे मेमरीमधला ॲड्रेस, त्या ॲड्रेस लोकेशनवरची माहिती आपण कुठं करणार आहोत, ॲक्युम्युलेटरमध्ये लोड करणार आहोत. म्हणजे याच्या या इन्स्ट्रक्शनमध्ये आपण ॲड्रेस दिलेला नाही, ॲड्रेसचा उल्लेख नाही, परंतु ॲड्रेस दर्शवलेला आहे. कुठं दर्शवलेला आहे, तर डीई पेअरमध्ये. काय दाखवलं आहे, एक्स डी म्हणजे काय, डीई पेअरमध्ये ॲड्रेस आहे म्हणून सांगितलं आहे. या इन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं आहे, तर डीई पेअरमध्ये ॲड्रेस आहे. म्हणजे ॲड्रेस डायरेक्ट सांगितलेलं नाही, काय सांगितलं आहे, तर ॲड्रेस आहे, परंतु तो कुठं ठेवलेला आहे, मी डीई पेअरमध्ये ठेवला आहे, किंवा बी सी पेअरमध्ये ठेवलेला आहे, किंवा एच एल पेअरमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे इनडायरेक्ट रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये ॲड्रेस दिलेला नसतो, परंतु तो इनडायरेक्ट दिलेला असतो, कारण की तो ॲड्रेस कुठं सेव्ह केलेला असतो, तर पेअरमध्ये सेव्ह केला असतो. जी पेअरमध्ये सेव्ह केलेला आहे, ते पेअरमधला जो डाटा आहे, तो कुठल्या मेमरी लोकेशनवरचा डाटा घ्यायचा ते दर्शवतो. म्हणजे रजिस्टर इनडायरेक्ट मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय आहे, तर ॲड्रेस पेअरमध्ये स्टोअर केलेला असतो. म्हणजे आपण डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय पाहिलं, तर डायरेक्ट ॲड्रेस दिला आहे इन्स्ट्रक्शनमध्ये, इन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं आहे, डायरेक्ट ॲड्रेस दिला आहे. पण इनडायरेक्टमध्ये ॲड्रेस नाही दिलं, न देता काय केलं आहे त्यांनी, पेअरमध्ये कुठला ॲड्रेस ठेवला आहे ते सांगितलं आहे त्यांनी. म्हणजे कुठल्या पेअरमध्ये ॲड्रेस ठेवला आहे ते सांगितलं आहे, त्या पेअरने लोकेट केलेली मेमरीचा ॲड्रेस तिथं दर्शवलेला आहे. म्हणजे आपण चौथा प्रकार पाहिला, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, पेअरमध्ये ॲड्रेस स्टोअर केलेला असतो, पण इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेसचा उल्लेख नसतो. किंवा दुसरी इन्स्ट्रक्शन कोणती आहे, तर मूव ए ए एम म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये मेमरीमधले डाटा ट्रान्सफर करायचा आहे. त्यामध्ये काय असतं, तर बाय डिफॉल्ट एच एल पेअरमध्ये डाटा स्टोअर केला असतो. यात मेमरीचा उल्लेख आहे का, नाही आहे, सॉरी पेअरचा उल्लेख नाही, परंतु या इन्स्ट्रक्शनसाठी बाय डिफॉल्ट एच एल पेअर स्वीकारले जाते आणि एच एल पेअरचा स्टोअर केलेला ॲड्रेस स्वीकारला जातो. हे आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन सेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे रजिस्टर इनडायरेक्टमध्ये ॲड्रेस दिलेला नसतो, परंतु कुठल्या पेअरमध्ये ॲड्रेस आहे ते सांगितलेलं असतं. म्हणजे थोडक्यात, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये ॲड्रेस कुठं स्टोअर केलेला असतो, तर रजिस्टरच्या पेअरमध्ये ॲड्रेस स्टोअर केलेला असतो. पेअर कोणते आहेत, तीन आहेत, बी सी डी आणि एच एल, या तीन पेअरमध्येच ॲड्रेस स्टोअर केलेला असतो कुठल्या तरी एका. हे झालं रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. म्हणजे आपण चार प्रकार पाहिले, आणि पाचवा जो प्रकार आहे तो इम्प्लिसिट मोड किंवा फिक्स्ड ॲड्रेसिंग मोड म्हणतो आपण त्याला. म्हणजे यामध्ये ॲड्रेस दिलेला नसतो, डाटासुद्धा दिलेला नसतो, फक्त सूचना दिली असते, इन्स्ट्रक्शन दिली असते, इन्स्ट्रक्शन दिली असते, आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार ठराविक ठिकाणचं काम केलं जातं. त्याचं लोकेशन ठरलं असतं, कुठला डाटा घ्यायचा ते ठरलेलं असतं, फिक्स असतं, तो डाटा तिथला घेतला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती प्रोसेस पूर्ण केली जाते. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, फिक्स्ड ॲड्रेसिंग मोड किंवा इम्प्लिसिटी ॲड्रेसिंग मोड. सरळ पूर्ण इन्स्ट्रक्शन त्यामध्ये असते. मग आता ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत इम्प्लिसिटी ॲड्रेसिंग मोडच्या इन्स्ट्रक्शन कोणत्या आहेत, तर कॉम्प्लिमेंट ॲक्युम्युलेटर, सी एम ए म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट ॲक्युम्युलेटर म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला जो डाटा आहे तो घेतला जातो, त्याच्यावर त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट केलं जातं आणि वन्स कॉम्प्लिमेंट घेऊन पुन्हा ॲक्युम्युलेटरमध्ये डाटा स्टोअर केला जातो. सी एम ए म्हणजे काय केलं जातं, त्याला ॲड्रेसची आवश्यकता नाही, कारण की डाटा कुठला घ्यायचा आहे, ॲक्युम्युलेटरमधला घ्यायचा आहे, प्रोसेसरला माहीत आहे, त्याच्या वन्स कॉम्प्लिमेंटची प्रोसेस करून तो पुन्हा डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करायचा आहे. हे झाले फिक्स्ड माहिती करायची, मग काय करायचं ते ठरलेलं असतं, अगोदर फिक्स असतं, त्याला आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट मोड किंवा फिक्स्ड ॲड्रेसिंग मोड म्हणतो. हे झालं सी एम ए इन्स्ट्रक्शन. तसेच दुसरे कोणते इन्स्ट्रक्शन आहे, तर एक्सचेंज. एक्सचेंज म्हटलं की आपण काय करतो, तर एक्सचेंज म्हणजे डी आणि एच एल पेअर, डी आणि एच एल पेअरमधली माहितींची काय करतो, आदला बदल करतो. तुम्हाला माहीत आहे डी पेअर आणि एच एल पेअर ह्या दोन्हींची 16 bit जो डाटा आहे तो
हा डाटा एच एल पेयरचा डाटा डी पेयरमध्ये जातो आणि डी पेयरचा डाटा एच एल पेयरमध्ये जातो. म्हणजे एच एल पेयरमध्ये 0 5 7 आहे तर तो कुठं जाईल, डी डीमध्ये जाईल, 0 7 जाईल. नंतर डी पेयरमध्ये काय 0 2 3 आहे तर कुठं जाईल, ते एच एल पेयरमध्ये 0 2 आलं. म्हणजे एच एल पेयरची माहिती डी ए पेयरमध्ये जाते आणि डी ए पेयरची माहिती एच एल पेयरमध्ये. म्हणजे दोन रजिस्टर 16 पेयरची माहिती एकमेकाची होते, अदला बदल होते. त्याला काय म्हणतो आपण, एक्सचेंज म्हणतो. एक्सचेंज म्हटलं की फक्त तेवढंच काम केलं जातं, दुसऱ्या कुठल्या पेयरमधली माहिती एक्सचेंज केली जात नाही. कुठली केली जाते, डीई आणि एच एल पेयरमधलीच माहिती काय केली जाते, एक्सचेंज केली जाते. म्हणजे ते ठरलेलं आहे, फिक्स आहे. तसंच रोटेट लेफ्ट, म्हणजे जो काही डाटा आहे अक्युम्युलेटरमधला, तो त्याचे जे बीट्स आहेत ते एकाने काय केले जातात, रोटेट केले जातात, लेफ्टला रोटेट केले जातात किंवा राईटला केले जातात. त्याला आपण काय म्हणतो, रोटेट लेफ्ट रोटेट राईट. त्याचा डाटा कुठं असतो, अक्युम्युलेटरमध्ये असतो. त्याच्यावर काय क्रिया करायची ते इन्स्ट्रक्शनमध्ये असतं आणि तो पुन्हा स्टोअर कुठं होतं, अक्युम्युलेटरमध्ये होतं. म्हणजे जे काही कामं करायचे आहे ते इम्प्लिसिटी मोडमध्ये काय केलं असतं, फिक्स असतं. त्याला ॲड्रेसची आवश्यकता नसते, काय करायचं त्या इन्स्ट्रक्शनमध्येच असतं आणि कुठं स्टोअर करायचं ते सुद्धा त्या इन्स्ट्रक्शनमध्येच असतं. त्यामुळे त्याला काय म्हटलं आहे, इम्प्लिसिटी ॲड्रेसिंग मोड किंवा फिक्स्ड ॲड्रेसिंग मोड म्हणतो आपण त्याला. म्हणजे असे आपण किती प्रकार पाहिले, 5 प्रकार पाहिले. पुन्हा एकदा प्रत्येक ॲड्रेसिंग मोडमध्ये काय काय होतं ते आपण पाहूया. 5 ॲड्रेसिंग मोड्स आहेत. आता इमिडिएट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय, त्या ॲड्रेसिंग मोडमध्ये इन्स्ट्रक्शनमध्येच काय असतो, इनपुट डाटाचा उल्लेख असतो, त्याला आपण काय म्हणतो इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय असतं, तर फक्त रजिस्टर टू रजिस्टरच माहिती, एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये माहिती काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते, त्याला काय म्हणतो आपण रजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणतो. नंतर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये काय असतं, तर या इन्स्ट्रक्शनमध्ये त्या कुठं डाटा ट्रान्सफर करायचा आहे त्या ॲड्रेस दिलेला असतो, म्हणजे इन्स्ट्रक्शनमध्येच ॲड्रेस प्रोव्हाइड केलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. नंतर चौथी प्रोसेस कोणती आहे, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर या ॲड्रेसिंग मोडमध्ये ॲड्रेस डायरेक्ट दिलेला असतो, तर ॲड्रेस कुठं स्टोअर केला ते सांगितलं असतं. कुठं स्टोअर केलेला असतो, तर पेअरमध्ये स्टोअर केला आहे, कुठल्या पेअरमध्ये ॲड्रेस स्टोअर केलेला आहे, कुठल्या ॲड्रेसवरची माहिती घ्यायची आहे ते या इन्स्ट्रक्शनमध्ये इनडायरेक्टली सांगितलं असतं. त्यामुळे या इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेसचा उल्लेख नसतो, फक्त कुठली पेअरमध्ये डाटा स्टोअर केला आहे ते फक्त सांगितलं असतं. आणि इम्प्लिसिटी ॲड्रेसिंग मोडमध्ये काय करायचं हे फिक्स ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणेच प्रोसेस केली जाते, दुसरीकडे ॲड्रेस द्यायची आवश्यकता नाही आणि कुठं स्टोअर करायचं ते सांगायची आवश्यकता याच्यामध्ये नसते. म्हणजे तुम्ही जर का ॲड्रेस, सगळे आपण 5 ॲड्रेसिंग मोड आहेत, म्हणजे डाटा मायक्रोप्रोसेसर ॲक्सेस करतो, मायक्रोप्रोसेसर घेतो, ते घेण्याचे 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारामध्ये फक्त एकाच इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे. कुठल्या इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे, तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्येच फक्त ॲड्रेस दिलेला आहे. आणि रजिस्टर इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये ॲड्रेस पेअरमध्ये ठेवला आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे एकाच ॲड्रेसिंग मोडमध्ये ॲड्रेस दिला आहे आणि दुसऱ्या पेअरमध्ये इनडायरेक्ट सांगितलेलं आहे. म्हणजे या दोन ॲड्रेसिंग मोडलाच ॲड्रेस दर्शवलेला आहे, परंतु बाकीच्या ॲड्रेसिंग मोडला ॲड्रेसची आवश्यकता नाही आहे. विदाउट ॲड्रेस ती प्रोसेस केली जाते. असे एकूण किती प्रकार आहेत, 5 ॲड्रेसिंग मोड्स आहेत. आता हे झाले 5 ॲड्रेसिंग मोड्स. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम लिहिता त्यावेळेस एखादा तुम्हाला प्रश्न येतो की ॲड टू नंबर्स युझिंग डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड मेथड किंवा सबस्ट्रॅक्ट युझिंग डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड मेथड किंवा इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करून वजाबाकी करा, इनडायरेक्ट मोड डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचा वापर करून वजाबाकी करा, हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यावेळेस आपल्याला ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय माहीत असेल, तर आपण त्या प्रकारे आपण प्रोग्राम लिहू शकू. म्हणून आपल्याला ॲड्रेसिंग मोड माहीत असणं आवश्यक आहे. धन्यवाद. आज आपण ॲड्रेसिंग मोडबद्दल माहिती घेतली.